जय सद्गुरु। जेव्हा केव्हा कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध प्रस्थापित होतो तेव्हा तिथे ते एकमेकांना मर्यादा व सीमा मांडून ठेवतात। आणि या सीमा किंवा मर्यादा जर दोघांपैकी एकाही व्यक्तीने मोडल्या तर तिच्यातून जन्म घेतो तो क्रोध, आणि हा क्रोध त्या संबंधाला आतून कमकुवत करत जातो। मग सीमा आणि मर्यादा हे संबंधांमध्ये महत्त्वाच्या आहेत, याचं उत्तर काय? हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे। जसं कुठल्याही संबंधाचा स्वीकार हा त्याचा शरीर म्हणजेच देह मानला जातो, तसं कुठल्याही संबंधामध्ये सीमा किंवा मर्यादा नसून स्वतंत्रता असणं ही त्या संबंधाची आत्मा मानली। म्हणून कुठल्याही संबंधात मग ती पती पत्नीची असो किंवा कुठलीही असो जर तिच्यात स्वतंत्रता असेल तर ते त्यांच्यात चांगल्याचं असेल, कारण ती त्या संबंधाची आत्मा असते। मित्र हो, आजचा हा व्हिडिओ आपला होता संबंध सीमा व प्रतिमावर। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रंथसाराच्या एका नवीन आशयासोबत। तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।